नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा जून महिन्याची जी सिरीज सुरू झाली आहे त्या जून महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करू शकतं, त्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, मार्केटचं ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय आणि बाकीचं ग्लोबल क्यूज काय, याची सविस्तरपणे चर्चा जी आहे ती मित्रांनो आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ जर बघत असाल तर ह्या व्हिडिओचं डिस्क्लेमर देखील काळजीपूर्वक या ठिकाणी वाचून घ्या. मित्रांनो, तुम्हाला माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल, झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्ल्यू एंजल ब्रोकिंग मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करा. समोर जो नंबर दिला या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमची इन्फॉर्मेशन पाठवा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल जॉईन करेल. मित्रांनो, आपल्याला सोमवारपासून मार्केटमध्ये ज्यावेळेला एंटर करू त्यावेळेला आपल्याला ग्लोबल क्यूज मध्ये काही पॉईंट जे आहे ते बघणं गरजेचं आहे. जसं की 31 मेला जर बघायचं झालं तर भारताचा जीडीपीचा डेटा जो आहे तो येणं अपेक्षित आहे. हा डेटा कशा पद्धतीनं येतोय, त्यामध्ये कशा पद्धतीनं प्रिडक्शन केलं जात आहे आणि इस्टिमेट पेक्षा चांगला डेटा येतोय का इस्टिमेट पेक्षा कमी डेटा रिलीज होतोय ग्रोथचा, तो आपल्याला बघावा लागेल. कारण का तो डेटा जो आहे तो मार्केटची दिशा जी आहे ती आय थिंक मला वाटतं की फर्स्ट वीक मध्ये डिफाईन करण्याची शक्यता जी आहे ती खूप जास्त आहे. त्याचबरोबर अमेरिकेमधला 1 जून रोजी त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचा डेटा जो आहे, पीएमआय इंडेक्सचा डेटा येणार आहे, तो डेटा पण कशा पद्धतीने येतोय. त्याचबरोबर युकेचा पीएमआयचा डेटा येणार आहे, चायनाचा पीएमआयचा डेटा जो आहे तो पुढील वीकमध्ये आपल्याला अपेक्षित आहे, म्हणजे चालू बिझनेस वीकमध्ये. आणि त्याचबरोबर युरोझोनचा देखील डेटा 1 जूनच्या आसपास पीएमआयचा येणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर 2 जूनला विशेषतः अमेरिकेतील जॉबलेस क्लेमचा डेटा कशा पद्धतीने रिलीज होतोय ते पण काय करावं लागेल आपल्याला बघावं लागेल. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर जून महिन्याची जी सिरीज आहे या जून महिन्याच्या सिरीजचा बेस तयार होणार का, त्याचं व्हायोलेशन होणार किंवा हे ग्लोबल क्यूज जे आहे ते त्यामध्ये इम्पॉर्टंट रोल जे आहे ते काय करणार आहेत, या ठिकाणी प्ले करणार आहेत असं सध्याला डेटा पॉईंटनुसार दिसत आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, अमेरिकेच्या मार्केटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर त्या ठिकाणी लास्ट वीकमध्ये अमेरिकन मार्केटने जे आहे ते 2020 मधला वन ऑफ द बेस्ट वीक पैकी एक वीक जो आहे तो काय केलाय त्या ठिकाणी नोंदवलं आहे. त्या ठिकाणी S&P 500 बॉर्डर मार्केटमध्ये ऑलमोस्ट 6% पेक्षा जास्तीची रॅली हायर साईडला आलेली आपल्याला दिसून येते. त्या ठिकाणी अमेरिकन मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात तिथल्या क्यूजवर देखील आपल्याला काय करणार आहे करावं लागणार आहे ह्या आठवड्यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, मी ज्यावेळेला इंडियन इक्विटी मार्केटचा विचार करतो, ज्यावेळेला ग्लोबल मार्केट सोबत मी कंपॅरिझन करतो, त्यावेळेला मला निफ्टी फ्युचरचा डेटा जो आहे तो विशेषतः हा सगळा फ्युचरचा डेटा जो आहे तो काय करण्यात आलाय कनेक्ट करण्यात आला. आणि ह्या डेटामध्ये जर वीकली चार्टवर तुम्ही त्याचं अनालिसिस केलं, त्याचा स्टडी जर केला तर एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल. ती गोष्ट काय आहे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सला त्याच्या लाईफ टाईम हाय पासून फिबोनाची रिट्रेसमेंट जे आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत ऑलमोस्ट 23.6% रिट्रेसमेंट जे आहे ते दिलेलं आहे. आणि ज्यावेळेला मी आयडियल फिबोनाची रिट्रेसमेंटचा विचार करतो त्यावेळेला हे रिट्रेसमेंट मित्रांनो फर्स्ट रिट्रेसमेंट जे आहे ते 23% मांडलं जातं आणि सेकंड रिट्रेसमेंट 38% आणि 38% रिट्रेसमेंट जे आहे हे मित्रांनो साधारणतः 14,400 आसपास प्लेसड आहे. म्हणजे आता मार्केटमध्ये जरी 23% रिट्रेसमेंट म्हणून मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येण्याचं साईन जरी दिसत असलं तरी आय थिंक निफ्टीचं जोपर्यंत एक आयडियल व्हॅल्युएशनला 38% रिट्रेसमेंट होणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये चांगली अपमूव जी आहे ते बघायला मिळणं अवघड आहे. सध्या मार्केटमध्ये भलेही मार्केट पाठीमागच्या 2-3 ट्रेडिंग सेशन पासून अपसाईडला गेलं असेल तरी पण हे अपसाईड मुवमेंट जी आहे ती मेनली शॉर्ट कव्हरिंग रॅली असण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. दुसरं मित्रांनो, मार्केटचा सेंटिमेंट फिक्स करण्यामध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा रोल महत्वाचा असणार आहे. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पाठीमागच्या 7 ते 8 ट्रेडिंग सेशन पासून कंटिन्यू बेसिसवर 2,500 कोटीपेक्षा जास्तीचं सेलिंग करत आहेत. किंवा हा पूर्ण महिना जर बघितला तर एखादा दिवस अपवादात्मक जर सोडला तर त्या ठिकाणी पूर्ण महिन्यामध्ये त्यांनी काय केलं या ठिकाणी जबरदस्त सेलिंग केलेलं दिसून येत आहे. पण त्यांनी जे सेलिंग करत आहेत त्या सेलिंगला मोठ्या प्रमाणात कंपेन्सेट करण्याचं काम जे आहे ते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर करत आहेत आणि त्याचबरोबर रिटेलर देखील करत आहेत. त्यामुळे तो सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला इतका जास्त माउंट होताना दिसत नाहीये. पण पुढील काही दिवसांमध्ये विशेषतः जून महिन्यामध्ये
एफआयचं सेलिंग प्रेशर कशा पद्धतीने राहते हा पण मार्केटची दिशा फिक्स करण्यामध्ये एक महत्वाचा ट्रेंड राहणार आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, मी ज्यावेळेला निफ्टीचा चार्ट थोड्या मोठ्या टाइम फ्रेमवर बघतो, या ठिकाणी निफ्टीचा जर चार्ट तुम्ही बघत असाल तर निफ्टीच्या चार्टवरती एक गोष्ट तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. निफ्टी जो आहे तो कंटिन्यू काय या ठिकाणी डाऊन ट्रेंडला होता. साधारणतः एप्रिल महिन्यापासून मार्केटमध्ये सेलिंगला सुरुवात झाली आणि एप्रिल महिन्यामध्ये इथं काही मल्टिपल हाय जे आहे ते मार्केटनं काय केलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी मार्केट जे आहे ते डाऊन ट्रेंड मध्ये होतं. आणि हा जो मार्केटचा रेजिस्टन्स होता मित्रांनो, हा रेजिस्टन्स जस्ट या वीकमध्ये मार्केटनं काय केलं, हायर साईडला ब्रेक केलेला तुम्हाला दिसून येते. आणि बँक निफ्टीसाठी मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला चर्चा पण केली होती की बाबा 34,800 हा मार्केटसाठी क्रुशियल रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ब्रेक होणं गरजेचं आहे. आणि तो रेजिस्टन्स आहे तो टेक्निकली काय झाला, या ठिकाणी मार्केटनं ब्रेक केलाय. पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी देखील मी हा सेम चार्ट तुम्हाला शेअर केला होता आणि त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की बाबा मार्केटनं इथून जर आता ब्रेकआउट दिला तर बँक निफ्टी 36,000 किंवा इकडे बँक निफ्टी 36,800 किंवा 37,000 जाण्याचा प्रयत्न करणार आहे असं मी सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट त्यानुसार मार्केटमध्ये सध्याला मोमेंटम जो आहे तो सुरू आहे. पण मित्रांनो, मार्केटनं या ठिकाणी काय केलंय लास्ट वीकमध्ये, विशेषतः 6 मे 2022 ला जो गॅप डाऊन तयार केला होता या ठिकाणी मार्केटनं, हा गॅप जो आहे तो मार्केटनं सक्सेसफुली सध्याला फिल केलाय. आणि आता जर मार्केट हायर साईडला निघालं, ज्या पद्धतीचं अमेरिकन मार्केट फ्रायडेला रिएक्ट झालंय, एजेक्स निफ्टी ज्या ठिकाणी क्लोज झालाय, त्यानुसार आय थिंक मला वाटतं की ग्लोबल क्यूज जर काय निगेटिव्ह नाही झाला शनिवारी आणि रविवारी, म्हणजे आज रविवार आहे, आज आणि उद्या सकाळी मॉर्निंग सोमवारपर्यंत, तर आय थिंक मला वाटतं की मार्केट मे बी सोमवारी गॅप अप ओपन होईल ॲज पर ग्लोबल मार्केट एजेक्स निफ्टी आणि अमेरिकेच्या मार्केटनुसार. आणि दुसरं मित्रांनो, अमेरिकेचं मार्केट आय थिंक सोमवारी बंद आहे, तिथं काहीतरी एक इव्हेंट आहे त्यांचा, नॅशनल डे आहे कुठला तर समथिंग, त्यामुळे ते मार्केट क्लोज असल्यामुळे त्याचा पण इम्पॅक्ट आपल्यावरती आय थिंक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी त्या क्यूजला जर पचवायचं असेल मार्केटला तर मार्केट मे बी गॅप अप ओपन झाल्यानंतर छोट्या रेंजमध्ये ट्रेड करण्याची पण प्रॉबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त तयार होताना तुम्हाला दिसून येते. म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी 36,000 ही लेवलला मार्केट काय करते बघावं लागेल. कारण का पाठीमागं आपण एप्रिल महिन्याची जी सिरीज सुरू झाली त्या सिरीजमध्ये आपलं जे जबरदस्त डॅमेज झालं होतं, हे डॅमेज मेनली कुठून झालं होतं मित्रांनो, या ठिकाणी हे एक लेवल आहे साधारणतः 36,000. आणि ह्या 36,000 आपण डॅमेज झाल्या झाल्या बँक निफ्टी इंडेक्स वरती ऑलमोस्ट 4,000 पॉईंटचं करेक्शन जे आहे ते 36,000 पासून 32,000 पर्यंतचं करेक्शन जे आहे ते काय केलं होतं त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं. सॉरी, या ठिकाणी हे करेक्शन जे आहे ते मार्केटमध्ये क्लिअरली झालेलं तुम्हाला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर मार्केटमध्ये एक जबरदस्त फॉल जो आहे तो काय झाला होता त्यावेळेला स्क्रीनवर आला होता. आणि आताच्या कंडिशनला जर तुम्ही बघितलं, मार्केट जर इथून हायर साईडला ट्रॅव्हल करणार असेल या लेवलवरून, ओके, मार्केट ज्या पद्धतीचा ब्रेकआउट, आणि दुसरं मित्रांनो, हा जो ब्रेकआउट आहे हा जर पूर्ण मार्केटचा जर फॉल ऑब्झर्व केला या ठिकाणचा तर ऑलमोस्ट 5% आसपास जो आहे तो निफ्टी इंडेक्स काय झाला होता 34,800 वरून साधारणतः या ठिकाणी 33,200 पर्यंत मार्केटचं डॅमेज जे झालं होतं. आणि हे जे अंतर आहे ह्याच्या ऑलमोस्ट 2x टार्गेट जे आहे ते आपल्याला काय होणं या ठिकाणी हायर साईडला अपेक्षित आहे. म्हणजे निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये कमीत कमी 4 ते 5% अपमूव जे आहे ते आपल्याला अपेक्षित आहे या ब्रेकआउट पासून. म्हणजे मे बी पॉसिबल बँक निफ्टी 36,800 किंवा 37,200 कडे जाण्याचा प्रयत्न या वीकमध्ये करेल असं वाटतंय. आणि इथून परत मार्केट काय होऊ शकतं, या एरियामध्ये परत कन्सोलिडेट होऊन काही 8-10 दिवस त्यानंतर ही रेंज ब्रेक करेल असं सध्याचा डेटा जो आहे तो आपल्याला काय करतो या ठिकाणी सजेस्ट करताना तुम्हाला दिसून येतोय. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बघा, बँक निफ्टी इंडेक्सनं त्याचा जो रेजिस्टन्स होता, जो काय गॅप डाऊन तयार झाला होता 6 मेचा, तो बँक निफ्टीनं गॅप भरून मार्केट वर गेले. पण निफ्टी अजून ड्यू आहे, निफ्टी अजून ड्यू आहे हे चार्टिकली तुम्ही बघून घ्या मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं असेल 1, 3 आणि 5 नंबरचे जे पॉइंट आहेत हे क्लिअरली अप्पर साईडला लोअर एज जे आहे ते तयार करताना दिसून येतात. म्हणजे क्लिअरली लोअर साईडला कुठं ना कुठं बाईंग होताना दिसून येते आणि पाठीमागच्या लोचं व्हायलेशन होत नाही. म्हणजे थोडक्यात मार्केटने एक शार्प ट्रेड साठी कमीत कमी जून महिन्याच्या सिरीजसाठी तर हा एक स्ट्रॉंग बेस तयार केलाय असं आपण काय करू शकतो या ठिकाणी टेक्निकली म्हणू शकतो. आणि हा 2 नंबर आणि 4 नंबरचा पॉईंट किंवा इकडे 0 नंबरचा पॉईंट जो आहे या पॉईंटला एक्झॅक्ट मार्केट जे आहे ते परत एकदा आलेलं आहे, विशेषतः 16,400 लेवल. आणि ह्या 16,400 ला मार्केट कशा पद्धतीनं ब्रेक करतंय हायर साईडला जाते आणि त्यानंतर 16,711 ते 16,721 ही लेवल मार्केट कशा पद्धतीनं अपसाईडला ब्रेक करतं हे बघावं लागेल. आणि ही रेंज जर मार्केटनं डिसायसिव्हली हायर साईडला ब्रेक केली तर निफ्टी इंडेक्स देखील मित्रांनो या ठिकाणचा जो गॅप आहे पाठीमागचा साधारणतः 17,400 ते 16,600 कडे मार्केट जाण्याचा प्रयत्न जे आहे ते ह्या जून सिरीज मध्ये करेल असं सध्याच्या डेटा पॉईंट नुसार काय होतंय क्लिअरली वाटत आहे चार्टिकली.
दुसऱ्या बाजूला मित्रांनो, मी ज्या वेळेला मार्केटचं टेक्निकल सेटअप समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला माझ्या काय लक्षात येते मित्रांनो, निफ्टी इंडेक्स 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोजिंग दिले, हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आता मार्केटसाठी जो मेन हर्डल आहे टेक्निकली, तो मित्रांनो 50 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज असेल आणि 200 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज आहे. आणि ही दोन मुव्हिंग एव्हरेजेस प्लेस्ड आहेत 16692 आणि 16736. आणि आय थिंक मला वाटतं की मार्केटसाठी हा एरिया क्रॉस करणं सध्याच्या कंडिशनला थोडं टफ जाईल, चॅलेंजिंग जाईल. आणि ह्या लेवलपाशी गेल्यानंतर बँक निफ्टी इंडेक्समध्ये परत एकदा आपल्याला सेलिंग प्रेशर जो आहे तो ह्या एरियामध्ये काय होऊ शकतं माउंट होताना दिसून येऊ शकतं. आणि त्यानंतर जर मार्केट हायर साईडला गेलं तर 16995 हे फॉलिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस जे आहेत ते डायनामिक रेजिस्टन्सचं काम करतील. आणि हे दोन्ही रेजिस्टन्स जे आहेत ते मार्केटला डाऊन साईडला पुश करण्याचं काम करणार आहेत असं सध्याच्या टेक्निकल सेटअप नुसार क्लिअरली आपल्याला इंडिकेशन जे आहेत ते मिळत आहेत. मग अशी जर कंडिशन असेल मार्केटमध्ये तर बँक निफ्टीचा डेटा काय सजेस्ट करतोय. बँक निफ्टीचा जर डेटा तुम्ही बघितला तर बँक निफ्टीसाठी शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेजेस जे आहेत ते 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस जे रायझिंग बिहेव्हिअर मध्ये सध्याला गेलेले आहेत. आणि आय थिंक मला वाटतं की या लेवलला मार्केट कंटिन्यू सपोर्ट घेताना दिसून येईल. आणि दुसरं महत्वाचं मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला बँक निफ्टी इंडेक्सनं 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोजिंग दिलेला आहे. आणि आय थिंक मला वाटतं की हायर साईडला 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज देखील बँक निफ्टी इंडेक्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी गॅप अप ओपन होऊन किंवा गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिल्या एक तासामध्ये हा जर रेंज ब्रेक हायर साईडला केली तर आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टीसाठी एक फ्रेश रॅली जी आहे ती अपसाईडला येऊ शकते. कारण का, बँक निफ्टीमध्ये विशेषतः HDFC बँक, कोटक बँक, ICICI बँकेचं ज्या पद्धतीचं बिहेव्हिअर आहे, ज्या पद्धतीनं त्यांचं फ्युचर रिॲक्ट करत आहे त्यानुसार मला वाटतं की बाबा मार्केट डेफिनेटली हायर साईडला जाण्याचा एक अटेम्प्ट जो आहे तो बँक निफ्टीचा राहणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला सपोर्ट जो आहे तो ब्रॉडर मार्केटचं मिळणं गरजेचं आहे. बँकिंग एकटं सेक्टर हायर साईडला जाणं पण थोडं टफ राहणार आहे, पण डेटा हायर साईडला जाईल असं इंडिकेशन आपल्याला देतोय. मग अशी जर कंडिशन असेल तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक्झॅक्ट OI डेटा मला काय सजेस्ट करतोय. मित्रांनो, मी ज्या वेळेला निफ्टीचा OI डेटा बघतो त्यावेळेला मला असं क्लिअरली दिसून येतंय की सध्याला अजून पण 16300 ही जी लेवल आहे, 16300 या ठिकाणी कॉल रायटर आणि पुट रायटर प्रचंड आहेत. आणि आय थिंक मला वाटतं की 16400 हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग मार्केटला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी असेल. आणि हा रेजिस्टन्स मार्केटला जर हायर साईडला ब्रेक करायचा असेल तर मार्केटला कमीत कमी मित्रांनो त्या ठिकाणी गॅप अप ओपन होणं गरजेचं. आणि मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर मार्केट जरूर हा रेजिस्टन्स ब्रेक करेल. अदरवाइज मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि हा रेजिस्टन्स जर घेतला तर मार्केट परत एकदा खाली तुम्हाला 16300 येताना दिसून येईल. पण सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकत असताना OI डेटानुसार मला वाटतं की बाबा तुम्ही 16200 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 16200च्या वरचा प्रत्येक डीप जो आहे तो तुम्ही लॉंग साईड साठी काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. किंवा इव्हन तुम्ही 16300च्या वरचा देखील डीप एक कंट्रोल्ड फॉल जो आहे तो हायर साईडसाठी कॅश करायचा प्रयत्न करा. तुम्हाला तिथे एक रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो बेटर मिळण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही. दुसरं चेंज इन OI डेटामध्ये मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये सर्वात जास्त पुट रायटिंग जे आहे ते 16300 झाले, त्याचबरोबर 16250 आणि 16000 या ठिकाणी झाले. म्हणजे थोडक्यात मार्केट जे आहे ते बाय ऑन डिपचं मार्केट सध्याला काही प्रमाणात तयार होताना दिसून येते. आणि जसं मार्केट 16400 ब्रेक करेल तसं निफ्टीसाठी 16600 जो आहे तो स्क्रीनवर ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. आणि ही रेंज मार्केट मे बी सोमवारी टेस्ट करायचा प्रयत्न करेल किंवा मंगळवारी टेस्ट करायचा प्रयत्न करेल. आणि त्यानुसार हा OI डेटा लाईव्ह मार्केटमध्ये कसा चेंज होतोय ते पण आपल्याला काय करावं लागेल बघावं लागेल. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, बँक निफ्टीचा जर हा डेटा बघितला तर बँक निफ्टीमध्ये 35000 या ठिकाणी खूप मोठा पुट रायटर आलेला आहे. त्याचबरोबर 35500 या ठिकाणी पण मार्केटमध्ये पुट रायटर आलेला आहे. आणि दुसरं ओपन इंटरेस्ट बिल्डअप जे लास्ट ट्रेडिंग सेशनला झाले ते 35300 या ठिकाणी होताना दिसून आले. आणि हायर साईडला मार्केटला जो काय सध्या स्मॉल रेजिस्टन्स दिसतोय तो 35700 आणि 36000 या ठिकाणी आहे. आणि हे जर दोन रेजिस्टन्स मार्केटनं सक्सेसफुली क्रॉस केलं तर बँक निफ्टीमध्ये जो काय मोमेंटम आहे हा मोमेंटम अजून आपल्याला हायर साईडला कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. पण चेंज इन OI डेटा जर बघितला तर 35500 असेल, 35400, 35300 आणि 35000 या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग होताना दिसून आले. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो मार्केटमध्ये जर इनकेस काही कारणानं फॉल आला तर 35300, 35400च्या वरचा प्रत्येक डीप जो आहे तुम्ही लॉंग साईडला बाय करायचा प्रयत्न करेल. आणि मला आय थिंक एक मोठा रिवॉर्ड जर सोमवारी घ्यायचा असेल तर 35300 400 मार्केट काय करते हे तुम्ही काय करा काळजीपूर्वक बघा आणि त्यानुसार
ट्रेड टाका. दुसऱ्या बाजूला मित्रांनो एफआयज आणि डीआयच्या पोझिशन प्लेसमेंट काय इंडिकेट करतात ते पण काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो डेरिव्हेटिव्ह कॅश फ्लोचा जर डेटा बघितला तर इंडेक्स फ्युचर जो आहे तो एफआयजने मित्रांनो 873 कोटी रुपयांचा बाय केलाय. स्टॉक फ्युचर मध्ये पण त्यांनी 2998 कोटी रुपयांची खरेदी केली आहे आणि इंडेक्स ऑप्शन मध्ये देखील 726 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. पण मित्रांनो ज्यावेळेला ही अमाऊंट मी ऑप्शनच्या डेटामध्ये जाऊन फ्युचर मध्ये चेक करतो त्यावेळेला मला नेमकं एक्झॅक्ट काय दिसते इंडेक्स फ्युचरवरती मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन साठी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना 4770 कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते लॉन्ग करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट डे शॉर्ट जे आहेत ते 5593 क्लोज करण्यात आहेत. म्हणजे इंडेक्स फ्युचर बाय करणं दुसऱ्या बाजूला इंडेक्स शॉर्ट कव्हर करणं हे कुठं ना कुठं मार्केटमध्ये सोमवारी गॅप ऑफ ओपनिंगचं इंडिकेशन आहे आणि दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये ही जी तेजी सध्या सुरू आहे ही कंटिन्यू होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे हा डेटा क्लिअरली मला इंडिकेट करतोय. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो मी पाठीमागच्या 15 ते 20 दिवसाचा ज्यावेळेला नेट लॉन्ग आणि नेट शॉर्टचा डेटा चेक केला त्यावेळेला एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की बाबा मिनिंगफुल लॉंग पोझिशन तर मार्केटमध्ये अजूनपर्यंत तयार झालेलं नाही. काय म्हणतोय काळजीपूर्वक ऐका, मार्केटमध्ये अजूनपर्यंत तर मिनिंगफुल लॉंग पोझिशन तयार झालेलं नाही पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो मला मार्केटमधले शॉर्ट जे आहेत ते कुठं ना कुठं कव्हर होताना दिसून येत आहेत. जे शॉर्ट कंटिन्यू 1,10,000, 12,000, 15,000, 20,000 दरम्यान होते ते शॉर्ट सध्या 76,000 येताना दिसून येत आहेत. म्हणजे शॉर्ट कव्हर व्हायला लागलेत पण लॉंग अजून बिल्डअप झालेलं नाही. मग हे लॉंग कशा पद्धतीने तयार होतात ते मला काय करावं लागणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये बघावं लागणार आहे. आणि हे लॉंग जर थोडे अग्रेसिव्ह झाले हे लॉंगची संख्या जर 1,00,000 पुढे झाली आणि हे शॉर्ट जर अजून 20-25,000 जर कमी झाले तर डेफिनेटली मार्केट जे आहे ते अपसाईडला एक जबरदस्त टेक्निकल बाउन्स बॅक अजून हा कंटिन्यू होणं अपेक्षित आहे. दुसरा मित्रांनो मी ज्यावेळेला ओवायचा डेटा बघतो ओवायचा डेटा मला काय इंडिकेट करतोय ओवायच्या डेटामध्ये गेल्यानंतर मला असं लक्षात येतंय की ऑप्शन मध्ये त्यांनी आता 83,516 कॉन्ट्रॅक्ट लॉंग केले त्याच्या अगेन्स्ट 42,000 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते शॉर्ट केले. म्हणजे 83,000 कॉन्ट्रॅक्ट लॉंग 42,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट गुड. पण दुसऱ्या बाजूला मला मेन क्यू जो आहे मार्केटसाठी तो मिळतोय पुटमध्ये. मित्रांनो 1,31,000 पुट ऑप्शन बाय केले. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा इंडेक्स फ्युचर बाय केलेला असतो इंडेक्स ऑप्शन ज्यावेळेला बाय केलेला असतो आणि स्टॉक फ्युचर मध्ये ज्यावेळेला बाईंग केलं असतं मेनली स्टॉक फ्युचर आणि इंडेक्स फ्युचर मध्ये ज्या ज्या वेळेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बाईंग करतात त्या त्या वेळेला त्यांनी पुट ऑप्शन मध्ये डेफिनेटली बाईंग करतात कारण का त्या पोझिशन त्यांना हेज करायचे असतात आणि त्यामुळे इंडेक्स ऑप्शन मध्ये 726 कोटी रुपयांचा ऑप्शन जो आहे तो काय केलाय त्या ठिकाणी बाय केलाय. आणि दुसऱ्या बाजूला स्टॉक फ्युचर मध्ये पण ऑलमोस्ट 3,000 कोटी रुपयांचं बाईंग केलंय. म्हणजे या ठिकाणी ही जी पुट तुम्हाला दाखवते 1,31,000 पुट मध्ये जे बाईंग झालंय हे टेन्शन घेण्यासारखं कारण नाही हा बुलिश डेटा आहे थोडक्यात. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो इंटरेस्टिंगली लास्ट ट्रेडिंग सेशनला काय झालंय 1,07,227 फुट शॉर्ट झाले. याचा अर्थ मार्केट ज्या लेवलला रिस्पेक्ट देऊन पाठीमागच्या 1 ते 2 ट्रेडिंग सेशन मध्ये वर आले त्या लोचं व्हायलेशन कुठल्याही परिस्थितीमध्ये निफ्टी बँक निफ्टी इंडेक्सवर होणार नाही हा डेटा मला सध्याला इंडिकेट करतोय. म्हणजे याचा अर्थ मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ते काही प्रमाणात बुलिश होताना दिसून येते. तुम्ही चार्टिकली काही पॅटर्न जे बघितले त्याच्यामध्ये जर बघितलं तिथं पण मार्केट रेजिस्टन्स ब्रेक करून न्यू ब्रेकआउट देण्याच्या प्रयत्नात आहे किंवा नवीन जे गॅप आहे चार्टवरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फिल करायचा प्रयत्न करत आहे. आणि ओवायच्या डेटामध्ये पण आपल्याला दुसरं टेक्निकली मुव्हिंग ऍव्हरेज जे आहेत एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज तिथं पण मार्केटचं सेंटिमेंट बुलिश आहे. आणि एफआयचा डेटा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी ज्या पद्धतीचं प्लेसमेंट झाले ते पण बुलिश आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात मार्केटचा सेंटिमेंट आय थिंक सोमवारसाठी तर क्लिअरली आपल्याला बुलिश दिसतोय. मग मित्रांनो अशी कंडिशन असेल आणि सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टीवरती जर बुलिश राहायचं असेल तर ही लेवल एक्झॅक्ट कुठून आहे बँक निफ्टी मित्रांनो बाय करा तुम्ही 35,811 वरून. त्यावेळेला बँक निफ्टीसाठी स्पॉट प्राइसला स्टॉप लॉस ठेवा 35,700. मित्रांनो खूप लोकांना कन्फ्युजन आहे की बाबा सर आम्ही 35,811 वरती गेल्यानंतर निफ्टी बँक निफ्टीवरती कॉल ऑप्शन बाय केलं तर स्टॉप लॉस कसा लावायचा. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट ज्यावेळेला तुम्ही 35,811 गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही सीई ऑप्शन बाय करा आणि त्यानंतर इनकेस मार्केट जर तुमच्या अपोजिट साईडला फिरलं आणि त्यानंतर स्पॉट प्राइस 35,700 जर खाली जात असेल तर जो काय सीई ऑप्शन तुम्ही बाय केलाय त्या पोझिशन मधून काय करावं लागेल तुम्हाला एक्झिट करावं लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ते जर एक्झिट केलं तुम्ही तर तुम्ही डेफिनेटली त्या ठिकाणी कमीत कमी लॉस मध्ये बाहेर पडा. आणि त्या कंडिशनला मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला बँक निफ्टी इंडेक्स वरती बुलिश राहाल 35,811 कॉल ऑप्शन बाय करा त्यावेळेला 35,982 36,051
36,231 आणि 36,471 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी मध्ये मिळण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत 35,383 च्या खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सेल करू नका. त्या कंडिशनला मित्रांनो बँक निफ्टी 35,482 स्टॉप लॉस ठेवा, 35,042, 34,914 आणि 34,738 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला डाऊन साईडला त्या ठिकाणी भेटेल. या टार्गेटसाठी काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी बँक निफ्टीसाठी काम करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर माझा पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर जरा काळजीपूर्वक ऐका. बाजार बुल हा जो स्क्रीनवर दिसतोय हा माझा एकमेव अधिकृत पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे. या नावाच्या व्यतिरिक्त जर कुठला बाजार बुल टेलिग्राम चॅनल जॉईन करत असाल तर तो माझा टेलिग्राम चॅनल नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो तुमच्यापैकी बरेच लोक जे आहेत ते मला टेलिग्रामला डॉक्टर संतोष सूर्यवंशी या नावानं सर्च करतात. मित्रांनो मी टेलिग्रामला कुठेही डॉक्टर संतोष सूर्यवंशी या नावानं जॉईन नाहीये, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. माझं नाव माझा लोगो वापरून या ठिकाणी बरेच फेक टेलिग्राम चॅनल मार्केटमध्ये सुरू आहेत आणि हे सर्वच्या सर्व फेक टेलिग्राम चॅनल क्रिप्टो करन्सीच्या संदर्भात आहेत, बिटकॉईनच्या संदर्भात आहेत. मित्रांनो त्याच्यामध्ये खूप मोठा फेक फ्रॉड सुरू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट कुठल्याही टेलिग्राम चॅनल मार्फत करू नका. तिथं $10,000 भरा, $20,000 तुम्हाला 2 दिवसात मिळतील असे आमिषे दाखवले जातात आणि हे करणारे लोक दुसरे तिसरे कुणी नाहीत. हे आपलेच ह्यामध्ये काही मराठी लोक देखील सहभागी आहेत आणि आउट ऑफ कंट्री मधले देखील काही लोक सहभागी आहेत. इव्हन पाकिस्तान असेल, कॅनडा असेल किंवा थायलंड असेल, इथून ही लोक पार्टिसिपेट आहेत असं माझ्या प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये सध्याला लक्षात आलं. आणि दुसरं मित्रांनो ह्याच्यामध्ये ज्या काही पोस्ट केल्या जातात त्या सगळ्या फेका, इव्हन आपले देखील बाजार बुलचे स्क्रीनशॉट या ठिकाणी हे लोक टाकत आहेत तुम्हाला आकर्षित करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर संतोष सूर्यवंशी या नावानं जे काय टेलिग्राम चॅनल दिसतील हे सर्वच्या सर्व फेक टेलिग्राम चॅनल आहेत, फ्रॉड टेलिग्राम चॅनल आहेत. याच्यापासून सावध राहा. इथं कोणताही आर्थिक व्यवहार करण्या अगोदर स्वतःच कपॅसिटी रिस्क समजून घ्या आणि तुम्ही कुठल्या आर्थिक फ्रॉड मध्ये जर सापडत नाही ना याची काळजी घ्या. कारण का या ठिकाणी आपल्या नावाचा आणि आपल्या लोगोचा काही लोक जे आहेत ते गैरवापर करत आहेत आणि तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनल मध्ये असाल तर एक्झिट करा आणि त्याला फ्रॉड म्हणून रिपोर्ट करा. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टीवर जर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर 16,419 वरून निफ्टी बाय करा. त्या ठिकाणी निफ्टीवरती तुम्हाला 16,452, 16,500 आणि 16,547 हे पॉसिबल टार्गेट भेटेल. निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 16,285 खाली निफ्टी सेल करा, 16,319 हा स्टॉप लॉस ठेवा आणि 16,241, 16,200 आणि 16,141 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय होणार आहे डाऊन साईडला भेटणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.